नमस्कार मित्रांनो, माझं नाव बाळासाहेब वारकर, राहणार खोपडी तालुका कोपरगावमधून. मी आज तुम्हाला सोयाबीनच्या बीज प्रक्रियाविषयी थोडी माहिती देणार आहे. तर आजकाल काय प्रयोग होतो का, लोक कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया न करता पेरणी करतात. पण बीज प्रक्रिया हा खूप महत्त्वाचा मुख्य मुद्दा आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर जी उगवण क्षमता आहे सोयाबीनची, ती 100% उगवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण कृषी विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जी बीज प्रक्रिया करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बायोस्टीन पावडर याची बीज प्रक्रिया करायची आहे. ही मिक्स करणार आहे. प्रति किलोसाठी आपल्याला 2-3 ग्रॅम बायोस्टीन पावडर आपल्याला मिक्स करायची आहे. त्याच्यामध्ये ही पावडर टाकल्यानंतर आपल्याला बियाण्याला कुठल्याही हाताचा स्पर्श न करता, जेणेकरून जे टर्फल असतं त्याचं ते निघलं नाही पाहिजे. तर त्यासाठी पावडर मिक्स केल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं आपण असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर प्रत्येक दाण्याला आपल्याला ते कण चिकटतात. ही पावडर झाल्यानंतर आपल्याला लिक्विड स्वरूपामध्ये NPK महा NPK याचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे लिक्विड स्वरूपात महा NPKचा वापर केल्यानंतर क्षमता जी आहे ती 100% आपण वाढवू शकतो. लिक्विड स्वरूपात आपण मिक्स केल्यानंतर बियाण्याची जी चकाकी आहे ती चकाकी वाढते. अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया जर केली तर ते आपल्याला उत्पन्न जास्तीत जास्त वाढण्यासाठी आपल्याला याचा फायदा होऊ शकतो.